गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी, गेली साल गेली आडी आता पाडवा पाडवा, तुम्ही एरा एरावरी लोभ वाढवा वाढवा। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, लवकरच गुढीपाडवा हा सण येत आहे। चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रामुख्याने महाराष्ट्रात अत्यंत आनंदाने साजरा होणारा हा सण म्हणजेच गुढीपाडवा। मराठी माणसांच्या नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा। दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त। कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी सुरुवात करावी। इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते। वसंत ऋतूचं आगमन या दिवसापासूनच होतं। नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरुवात होते। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते। सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा या दिवशी सुरुवात केली जाते। आता आपण गुढी कशी उभारतात ते बघूया। शुभ शकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ अशी काठी घेतली जाते। तिला बांबूची काठीही घेतली जाते। त्या काठीच्या टोकावर एक नवं वस्त्र लावलं जातं। त्यामध्ये साडी किंवा ब्लाऊज पीस लावले जातात। साखरेची गाठी बांधल्या जातात। आंब्याची पानं घेतली जातात। कडुलिंबाची पानं घेतली जातात। झेंडूच्या फुलांचा हार घेतला जातो। किंवा या दिवशी चाफ्याच्या फुलांनाही खूप महत्त्व दिलं जातं। कडुलिंबाची पालं, झेंडूच्या फुलांचा माळ, त्यानंतर तांब्याच्या धातूंचा लोटा अशा सर्व वस्तूंनी ही गुढी सजवली जाते। या गुढीच्या भोवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते। तिच्याकरिता पाट मांडला जातो। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। निरंजन उदबत्ती लावून औक्षण केले जाते। संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी हळदी कुंकू अक्षदा वाहून गुढी खाली उतरवली जाते। आता आपण आरोग्याच्या दृष्टीने गुढीपाडवा कसा महत्त्वाचा आहे ते बघूया। चैत्रशुद्ध प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे। या दिवशी साखर, कडुलिंब, गुळ, कडुलिंबाच्या फुलं, कडुलिंबाच्या पानं ह्यांची गोळी तयार केली जाते किंवा तो प्रसाद म्हणून गुढीला दाखवला जातो आणि तिचे सेवन केले जाते। यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचेचे आरोग्य सुधारते। त्यामुळे या प्रसादाचा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। कडुलिंबाची पाले या दिवसांमध्ये आंघोळीच्या पानांमध्ये टाकून स्नान करणे देखील चांगले मानले जाते। आता आपण गुढीपाडवा साजरा करण्यामागचं कारण ऐकूया किंवा कथा ऐकूया। 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत अयोध्येत परत आले। संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने आणि उत्साहाने न्हाऊन गेली। संपूर्ण देशभर या उत्साहाला नव चैतन्य निर्माण झालं। समस्त भारतवासियांनी आपल्या अंगणात रंगोळी रेखाटून दारी गुढ्या तोरणे उभा केली आणि आपल्या दैवताचं म्हणजेच प्रभू रामचंद्रांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं। त्याच दिवसापासून ह्या गुढ्या तोरणे उभे करणे याचा प्रघात चालू झाला। माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।